सामने सम्मानित करते हैं। दोन वेळा माझ्या ऑफिसला चेक करते, आता आम्ही गप्पा मारतो, पण परत एकदा मी पुणेकरांना धन्यवाद देतो आणि पुणेकरांसाठी जे काही चांगलं काम करता येईल ते काम करणार आहे। कारण मी सभागृहामध्ये 500 स्क्वेअर फूट मालमत्ता कर रद्द करावा अशी मागणी केली आणि ती दादाला मी मान्य असणार, कारण शेवटी पुणे शहर हे 1961 सालानंतर ज्यावेळेला पूर आला आणि पुणे शहराचा विकास सुरुवात झाली त्यावेळेला खेडी ग्रामपंचायती आपण एकरूप केली आणि त्यामध्ये शेतकरी असतील, कामगार असतील, आंगणवाडी असतील, भिशवडे असतील, सर्वसामान्य लोक 500 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहतात आणि त्यांना हा मालमत्ता टॅक्स 100% त्याची शास्ती कर आणि मोठा जिजिया कर ह्या टॅक्सच्या रूपाने वसूल केला जातो। तर हा वसूल न करता 500 स्क्वेअर फूट सर्वसामान्य माणूस जातो तर त्याला दिलासा देण्याचं काम करण्यासाठी मी काल विधानसभेत प्रश्न उत्तर दिली बोललो। ह्याच्या पुढेही वेळ पडेल तर राष्ट्रवाद येणार, कारण हे मी मानाने येणार, कारण ह्यांनाही त्याची गरज आहे, कारण सगळीच आम्ही मंडळी सर्वसामान्य कुटुंबात आलो, आमच्या घराला दोघांच्या एखाद्या वारसा नव्हता, आम्ही कार्यकर्ते म्हणून गणपतीचे कार्यक्रम म्हणून राष्ट्रवाद आणि परमेश्वराने आम्हाला संधी दिली। आज मनापासून मी दादाबरोबर काम करणार आहे, त्यामुळे त्याचे मार्गदर्शन नेहमी घेणार, कारण शहाणी कमिटीने अंदाजपत्रक त्याचा मोठा अभ्यास त्याच्याकडे, त्यामुळे त्याबरोबर आहे। धन्यवाद। आता भविष्यात पुण्यात बरेच उपक्रम तुम्ही राबवणार असणार आहेत, काय आहेत थोडे सांगू शकता आणि त्यात तुम्हाला यांची काही मदत लागणार आहे? दादांनी सुरुवात केली ना, 5 ऑफिस केले म्हणजे आता मला ते ऑफिसमध्ये जात आहे, माझं काय काम असेल तर दादांनी सुरुवात चांगली केली। त्यांच्या विकास निधीतून झालेल्या भित्तीचित्राचं लोकार्पण आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केलं आहे, काय सांगा? आज या ठिकाणी आपल्या पुणे शहराचे लोकप्रिय लोकनेते आदरणीय खासदार गिरीश भाऊ बापट यांच्या विकास निधीमधून आज या ठिकाणी त्यांच्या वतीने पुण्यातील रामदैवत खासदार गणपतीच्या इथे चित्र तरी चित्र ही साकारली आणि त्याचं आज अनावरण आज या ठिकाणी या गरबा भागाचे भाग संघचालक प्रशांतजी यादव यांच्या शुभा असते व या मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय रवींद्र भाऊ दंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी माझ्या उपस्थितीमध्ये अजून जे काही शिवाजी कुलकर्णी आमचे खासदार बापट साहेबांचे चिरंजीव गौरव बापट योगेश समेत या कदबा मतदारसंघातील सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज नवीन वर्षाच्या दिवशी अतिशय चांगला रामदैवताच्या दरबारात हा कार्यक्रम झाला। म्हणजे निवडणूक झाली खेळ आणि पुण्याची जी राजकीय संस्कृती आहे त्यानुसार आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दोन प्रतिस्पर्धीचे उमेदवार होते, ते इथं एकत्र आल्याचं पाहायला मिळतं, काय सांगणार? आम्ही प्रतिस्पर्धी नसतो, दोन वेगवेगळ्या मतप्रवाहाचे उमेदवार असतो, आम्ही लोकांकडं प्रत्येकजण त्याला केलेल्या कामाच्या माध्यमातून आशीर्वाद मागत असतो आणि ज्याला जनता दोघांना आशीर्वाद देते ज्याला जास्त आशीर्वाद मिळतो तो निवडून येतो आणि दुसरा जो आहे तो त्याच्या पद्धतीने काम करत असतो। त्यामुळे स्पर्धा वगैरे काय नसते, ही लोकशाही प्रक्रियेतला भाग आहे, त्याच्यात दोनच उमेदवार असतात ना, अनेक उमेदवार असतात। यंदा गुढीपाडव्याचा संकल्प काय असणार आहे? दादाकडं बोलत त्याच्यात प्रामुख्याने मी खासदार गिरीश बापटांना धन्यवाद देतो। गेली तीन दशकं त्यांनी पुणे शहरामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये राजकीय स्तर कसा द्यावा तो आज आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या दोघांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि काम करताना बापट साहेबांनी सगळा समाजाचा समतोल ठेवून काम केलं। मी त्यांच्याविरुद्ध 2 विधानसभा निवडणूक लढवली आणि मग मी अभ्यास केला की बापटसाहेब कशा पद्धतीनं राजकारण करतात, त्याच्या पावलापाऊल टाकण्याचा मी प्रयत्न केला। दादांनी सभागृहात 15 वर्ष आम्ही एकत्र काम करतो आणि दादा साई समिती 4 वेळा चेअरमन होते आणि चांगलं काम केलं होतं, कारण दादा म्हणल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये